तांबेंबाबत गाफील राहिले अध्यक्षपदाची खुर्ची डळमळीत पटोलेंना हटवण्यासाठी लॉबिंग पक्षांतर्गत हालचालींना वेग नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव पुढच्या निवडणुकीत चंद्रकांत हंडारे यांची धक्कादायक हार महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी काँग्रेसची दहा आमदारांची गैरहजेरी आणि आता सत्यजित तांबे यांची बंडखोरी या सगळ्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले हेच जबाबदार असून त्यांची तात्काळ हक्कलपट्टी करण्यात यावी अशी मागणी करणार असं सन्सनी पत्र काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलं आहे शेतकरी कामगार आदिवासी युवावर्ग महिला शोषित पीडित वंचित मागासवर्गीय यांचे प्रश्न व्यवस्थित हाताळण्यासाठी तसेच संघटनात्मक कार्य करून ओबीसी महिलांवरील अत्याचार आणि जनहितार्थ मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार एकवीसमध्ये श्री नाना पटोले यांना मोठ्या विश्वासाने काँग्रेस श्रेष्ठीनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवली पण तो विश्वास त्यांनी सपशेल फोल्टरोला विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो प्रदेशाध्यक्षांच्या कार्यशैलीमुळे हा बालेकिल्ला आता काँग्रेसच्या हातातून निसटला आहे हे सर्व श्रुत आहे असं सांगताच महाराष्ट्रात काँग्रेसची स्थिती सुधारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष तात्काळ बदलण्याची नितांत गरज आहे प्रदेश अध्यक्ष असा असावा जो महाराष्ट्राच्या गावागावात फिरून जनतेचे प्रश्न उचलून त्याचा वाचा फोडेल आणि काँग्रेसची स्थिती मजबूत करेल असं आशिष देशमुख यांनी पत्रात म्हटलं आहे आपल्या नेतृत्वात काँग्रेस प्रगतीच्या अपेक्षेत आहे एकेकाळी काँग्रेस देशाचा एक, देशा एक प्रमुख पक्ष होता खरे म्हणजे काँग्रेस हा नुसता राजकीय पक्ष नसून एक विचार आहे एक चळवळ आहे काँग्रेससारखी परंपरा इतर कोणत्याही पक्षात दिसत नाही एक मोठा राजकीय पक्ष आज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडतोय अशी परिस्थिती मागील काही वर्षापासून उत्पन्न झाले आहे आपला काँग्रेस पक्ष इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा मागे पडला आहे आपला पक्ष महाराष्ट्रात सकारात्मक कार्य करताना दिसत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत